शिव शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। शिव शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। शिव शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। शिव शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। अवसर खाली न जाय मुख से जप ले नमः शिवा। अवसर खाली न जाय मुख से जप ले नमः शिवा। अवसर खाली न जाय मुख से जप ले नमः शिवा। अवसर खाली न जाय मुख से जप ले नमः शिवा। ओम नमः शिवाय। 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 कथा में ताली बजनी चाहिए। भोजन की मजा खाली से, बगीचे की मजा माली से, ससुराल की मजा साली से, और कथा की मजा ताली से। जोर से ताली बजाओ। हरि बोल। पल पल बीता जाए तू जप ले नमः शिवा। तेरा पल पल बीता जाय मुख से जप ले नमः शिवा। तेरा पल पल बीता जाय मुख से जप ले नमः शिवा। टाळी वाजवताना त्याचा फायदा आहे का? तुम्ही टाळी वाजवता तुमचा फायदा आहे। एका संताला मी सुंदर विचारलं, म्हटलंय, त्यांनी सांगितलं की भजनामध्ये जो टाळी वाजवतो त्याचे पाप निघून जातात। मी त्याला विचारलं, म्हटलं, बाबा कथेमध्ये हजारो लोक बसले असतात, कथेमध्ये लाखो लोक बसले असतात, आणि जर या सगळ्यांचं पाप निघून जात असेल तर बिचाऱ्या पापाला बी कुठेतरी जायला जागा पाहिजे ना। बिचारा पाप जाईल कुठे? तर संताने सुंदर उत्तर दिलं, म्हटले, महाराज जो कथेमध्ये बसून टाळी वाजवतो त्याचे पाप निघून जातात, पण जो कथेमध्ये बसून टाळी वाजवत नाही ना त्याच्या डोंबल्यावर हे पाप जाऊन बसतात। ज्याला वाटत असेल आकारण आपल्याला आपल्या डोक्यावर दुसऱ्याचं पाप येऊ नये त्याने भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे। दोन हात उठातो हरिप। शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नमः पार्वती पतये हर हर महादेव।